नमस्कार मित्र हो, आज आपण आता सकाळी आत्ता वाजलेले आहेत 3:30 आणि या 3:30 ह्याच्यामध्ये आपण आत्ता जात आहोत भंडारदऱ्याला. तर आत्ता सकाळच्या वेळेस आपण निघतोय आणि हे भंडारदऱ्याच्या इथे आपण संदनवाईला चाललेलो आहोत. संदनवाईला तिथे कोकणकडा आहे, कोकणकड्याच्या इथे आपल्याला जायचं आहे. तिकडं रिव्हर्स वॉटरफॉल्सवर जायचं आहे, फुल टू धमाल करणार आहे. तर पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत आणि आता आपण त्या मार्गाला जाऊया. आता मित्रो, तुम्हाला जर भंडारा जायचं असेल, चंदनवाईला जायचं असेल, आपण एका स्पॉटला आलो आहे, तो स्पॉट स्पेशली तुम्हाला दाखवायचा आहे. तर तिथे दोन मार्ग आहेत जाण्यासाठी. तिकडे एक घोटी मार्गे तुम्ही जाऊ शकता आणि घोटीच्या अलीकडे तुम्हाला एक पीरबाबाचा दर्गा लागेल. ते दर्गाच्या मार्गे तुम्ही आतमध्ये गेले की तुम्ही हा रस्त्याने येऊ शकता. मागे रस्ता तुम्ही बघू शकता, हा रस्ता आहे आणि हा स्पॉट जो तुम्हाला स्पेशल वैशिष्ट्य आहे, इथे आपल्याला लागलेला आहे बाहुली डॅम. ते बाहुली डॅम तुम्हाला आता दाखवतो. मागे हा जो तुम्हाला पूर्ण दिसतोय हा पूर्ण बाहुली डॅम आहे, बघू शकता इकडे. तर आपण तिकडे जाऊया. असे वेगवेगळे तुम्हाला स्पॉट्स लागू शकतात तिथे, आपण बघत बघत जाणार आहे आज. असं तुम्ही मागे जर बघितलं ते बाहुली डॅम आहे, धरण आहे आणि इथे याचं पूर्ण पाण्याचं पात्र तुम्ही बघू शकता. आपण या फॅमिली बरोबर आलो आहोत त्याची आपण पहिली ओळख करून घेऊया. हॅलो, हाय, सगळ्यांनी हाय करा. येस, हा आयुषला तर ओळखताच तुम्ही. आदिती, हाय. हॅलो, आपण ह्या फॅमिली बरोबर आलोय. हा मयूर आहे, श्रुती, रेखा आणि साहेब इकडे झोपलेले आहेत. आणि हे बघा मयूर, काय वाटतं तुला, कसं वाटतंय? तू फर्स्ट टाइम आला आपल्या बरोबर. निसर्गाचं सौंदर्य हे सर्वात उत्तम. जबरदस्त जबरदस्त. तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर, एक नंबर. श्रुती कैसा लग रहा है? Yeah. और ये छोटी सी लिटिल एंजल है. धारा, हाय धारा, धारा इधर देखो, धारा धारा इधर इधर पीछे देखो, इधर देखो कैमरा में देखो. हाय करो, हाय करो सबको. हाय हाय धारा, अच्छा लग रहा है? हाँ. बहुत मजा आ रहा है? हाँ. बहुत मजा, एकदम फुल एंजॉय. नहीं नहीं जाना है वापस. ओके, तो असे वेगवेगळे स्पॉट्स आहेत तिथे, आपण भरपूर आता एन्जॉय करणार आहे दिवसभर. तुम्ही बघत राहा जय गुरुदेव मध्ये हा व्हिडिओ. आपण आता पुढच्या स्पॉटला जातो, आता आम्ही इथे सगळे एन्जॉय करून घेतो. भंडारदऱ्याला जाताना तुम्हाला बरेचसे स्पॉट लागतील. हा जो मागचा स्पॉट आहे तुम्हाला दाखवायचा आहे. एवढं जबरदस्त नेचर तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नाही आहे, फक्त आम्ही लोक आहोत. रोड पण पूर्ण रिकामा आहे आणि फक्त आम्ही आहे, आमची फॅमिली आहे. त्याच्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही नक्की या. असे वेगवेगळे स्पॉट्स आपण बघणार आहोत पुढे. त्या पहिल्या स्पॉटचा आपण आस्वाद घेऊया. Thank you.
इतके सुंदर 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 स्पॉट्स आहेत, म्हणजे अक्षरशः डोळ्याचं पाणं फिटू शकतं. मागे तुम्ही आता दाखवतो, एवढं एक्सलंट, केवढ्या हायएस्ट परत रांगात बघा, पूर्णपणे लाईन मध्ये, पूर्णपणे लाईन आहेत. तिथे तुम्हाला छोटस पॉइंट दिसत असेल. आणि सगळ्यात चांगलं आहे की आम्ही रेनी सीझन मध्ये आलो आहे, पण आज पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे क्लिअर स्काय आम्हाला मिळालं आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे डिटेल्स त्याचे दिसत आहेत डोंगराचे सगळे. आता आपण चंदनवाडीला पोहोचलो आहे, पुढे जायचं आपल्याला. आता आपण पुढे जाऊया. इथे आता आपण थांबलेलो आहे, आणि आम्ही नेहमी पण ट्रेकला जातो तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही कुठल्याही मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा असं कुठे थांबवणे, घरगुती सोय बघतो, जेणेकरून आपल्याला व्हिलेजचा आस्वाद घेता येईल. हे जे तुम्ही मागचं जे घर बघताय आत्ता इकडचं, इथे आपण थांबलेलो आहोत. आणि या घरामध्ये आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली आहे, आणि आता इथे आम्ही चहा प्यायलो आहोत. आणि आता चंदनवाडीला जाणार आहे, आणि चंदनवाडीचं तिकडे स्पॉट्स, त्याच्यानंतर कोकणकडा बघून येणार, रिव्हर्स वॉटरफॉल बघणार, आणि नंतर रिटर्न येणार. तोपर्यंत जेवण तयार होईल, जेवणाचा आपण आस्वाद घेऊ, आणि मग आपण घरच्या परतीय प्रवासाला जाऊ. तर आता हे मला तुम्हाला स्पेशली दाखवायचं आहे की हे घर बघायचं आहे. आपण आता घराच्या आतमध्ये जाऊया, आणि इतके सुंदररीत्या त्यांनी घराचे सजावट केली आहे, तुम्ही बाहेरनं घर बघू शकता. हाय धारा, कैसा लग रहा है तुम्हें? कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है यहाँ पे? कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है ना? ठंडा ठंडा है ना यहाँ पे? तो पानी में खेलोगे ना? कुल्टू धमाल ना? यस. हा असं इकडचं हे सुरुवातीत ज्याची रूम आहे, इथे सगळे बसले. हाय, काय कसं वाटतंय? एकदम धमाल. गावातली लाईफ जी आहे ना, ती एकदमच शांतता आहे इथे, खूपच शांतता आहे. तुला काय सांगायचं आदिती? छान वाटतंय, एकदम एसी पेक्षा पण छान, मस्त असं थंडावा आहे, आणि चहा पण छान आहे चुलीवरचा. आणि आता आम्ही जेवणार आहे, आज जेवायचा प्लॅन इथेच आहे आमचं. येस येस. तुम्हाला सांगा कसं वाटतंय? अरे एकदम असं वाटतंय, आणि करोना नंतर तर आम्हाला आणखीनच झकास वाटतंय. खूप 2 वर्षानंतर आम्ही पहिल्यांदाच असं आलेलो आहोत, आणि खूप मजा करतोय. खूप छान असं आमच्याकडे येत राहाल, तर आम्ही स्पेशली असंच आहे की आम्ही व्हिलेज मध्ये नॉर्मली आम्ही घर बुक करतो. चुलीवरचं जेवण, परफेक्ट परफेक्ट. तर आपण घर बघूया पहिले, यांचं किचन बघूया. बघा एवढं सुंदर किचन आहे, चूल चूल बघा, सुंदर चूल आहे. आता आम्ही चुलीवरचं स्पेशली आज जेवण जेवणार, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली चुलीवरचं जेवण असेल चुलीवरचं जेवण आम्हाला द्या, गॅसवरचं आम्ही नेहमीच खातो. तर आधी येस येस, धन्यवाद. नमस्कार काका, काय म्हणता, तुमचं नाव सांगा. चंद्रभाऊ भांडे. चंद्रभाऊ भांडे, येस येस. तुम्हाला मी फोन केला होता डोंबिवली वरून. बर बर, कसे आहात तुम्ही?
ठीक आहे. पण आता इकडचं थोडंसं आम्हाला सांगा, कधी येतात लोक, किती लोक येतात, तुम्ही किती लोकांची सोय करता? कमीत कमी 50-60 लोक जरी आले तरी होती. 50-60 लोकांची सोय होते. बरोबर. त्याची जेवणाची सोय सही करू शकतो सगळं. आणि ते राहायची सोय पण इथे होते का? टेंट मध्ये होती. आणि आता पावसाळ्यामध्ये ते छोट घर आहे ना आपलं पलीकडचं, बरोबर, तिथं रूम आहे. बरोबर. तिथं 30-40 माणसांची व्यवस्था होती. बरोबर. आणि मी काय म्हणतोय की इथे समजा आल्यानंतर तुमचा जर लोकांना कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुमचा नंबर सांगा, म्हणजे सगळ्यांना कळेल. तुमचा नंबर, फोन नंबर असेल तर फोन नंबर सांगा. फोन नंबर का? 94-21-29-09-26. 0926. बरं आहे दर्शको, आता तुम्ही हा नोट डाऊन करून ठेवा नंबर, आणि काकांकडे नक्की व्हिजिट करा. तुम्ही आमचं घर बघू शकता, इतकं सुंदर आहे. नमस्कार ताई. जेवण तुम्हीच बनवता का? वा वा वा, आम्ही तुझ्याकडे जेवलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला तुझी चव माहिती आहे आजची. बरं बरं, आम्ही पहिले घर बघून घेतो. तेव्हा वरती अशी माडी यांची माडी बघू शकता. तिकडून तिकड नाही का? बरं बरं, तिकडं आपण बघूया. ते चूल आहे आणि तुम्ही इथे झरोके बघू शकतात. म्हणजे नॅचरल लाईट किती सुंदररित्या येतोय खाली. इथे झरोके लावलेले आहेत त्यांनी. काका लाईट बंद करा जरा. आता हा जो खाली लाईट चुलीवर येतोय हा पूर्ण झरोक्यातनं तुम्हाला दाखवतोय. बघा, लगेच तुम्हाला आता फरक जाणवेल. म्हणजे इथे लाईटची ॲक्च्युली गरज नाही आहे. तुम्ही फक्त नॅचरल लाईटचा किती सुंदररित्या इथे उपयोग करू शकतो याच्यातनं उदाहरण आहे. आणि पूर्णपणे इकडनं तुम्हाला असं दिसू शकतं की चुलीवरचं जेवण आणि अशा पद्धतीचं राहणीमान इथे लोक राहतात. आणि आता आम्ही इथे नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे. कुठनं वर जायचं? इकडनंच दाखवू शकतो. हा बघा, इथे अशी माडी आहे. आपण बाहेर जाऊया. अशी छोटी छोटी घरं आहेत इकडे, त्याच्यामुळे कुठल्याही घरामध्ये तुम्हाला इकडचं जरी नाही मिळत, ते काका दुसरा नंबर देतील. जर इथे फुल असेल त्यांचं तर दुसरीकडे जाऊन आपण राहू शकता. तर त्या काकाने जरी तुम्ही फोन केला, तुझा नंबर सांगितला, तुम्ही खाली, मी तुम्हाला लिहून देतो, तुम्हाला मी खाली नंबर लिहून देतो आणि त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकता. धारा क्या बता रही हो? बताओ, इधर बताओ, इधर सामने देखो, क्या हुआ? बताओ, कॅमेरा के सामने बताओ, क्या हुआ? डॉगी आया ना. डॉगी आया? किधर आहे डॉगी? आता आपण आम्ही नाश्ता करतो आणि पुढच्या प्रवासाला आम्ही लागूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा व्हिडिओ. हे बघा, त्यांनी आपल्यासाठी स्पेशल चूल पेटवून दाखवली. एक नंबर पाणी ठेवलं इकडे. जेवणाची ऑर्डर आपण दिली तर आम्हाला सुंदररित्या असं चुलीवरचं जेवण मिळणार आहे. म्हणजे स्वर्गच जणू काही. अशा पद्धतीने चूल पेटवून दाखवली आहे. नाईला जात आहोत. आपल्याबरोबर एक दादा आहेत, त्यांचं पहिले विचारूया त्यांना. नमस्कार दादा, नाव सांगा. रोहिदास. रोहिदास, आता याच्याबद्दलची माहिती सांगा, काय कुठले कुठले गड आहेत? समोर तसं रतनगड दिसतोय मोठावाला, जो असा थंब सारखा इम्प्रेशन दिसतो. हो. आणि इकडला जो आहे बारीक करंगळी. हा बारीक करंगळी, त्याला रतनगडचा खुंटा म्हणतात. बाण पिनाकल. बर बर बर, बाण पिनाकल. पलीकडे आजोबा पर्वत, तो जो ढगांमध्ये दिसतोय तो, म्हणजे हा जो दिसतोय तो आजोबा पर्वत. आणि इकडे पाठीमागे जो आहे तो अलंग, मदन आणि कुलंग. अच्छा, हे मागे का ते? बर 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 बर, पुढच्या बाजूला एकदम तीन. बर बर. आणि इकडे पाठीमागे धुक्यात कळसुबाई. आपण बघू, आपण पुढे जाऊया. रतनगडच्या पायथ्याशी खाली सांतनदारी. ओके. त्याच्या बाजूला रिवर्स वॉटर पार्क. इथे किती जणांना तुम्ही घेऊन जाता, कुठे आणि काय काय तुम्ही कशी सोय करता सांगा जरा. इथे सर म्हणजे रिवर्स वॉटरफॉल पण चालतो. पाऊस असले होते प्लस दरी. दरी आता पावसाळ्यात आपण हाफ करू शकतो. आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात फुल डिसेंडला आपण ट्रेक करायला जाऊ शकतो. म्हणजे रॅपलिंग म्हणताय का? हो, रॅपलिंग करून. पण पावसामध्ये रॅपलिंग चालू असतं? नाही, नसतं सर. नसतं ना, पावसात स्लीपर जास्त असं. हो हो. फक्त उन्हाळ्यामध्ये? उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात. हिवाळ्यात भरपूर इथे ट्रेकर्स येत असतील. खूपच. किती लोकांना तुम्ही मॅनेज करू शकता? एक गाईड कमीत कमी 10 लोकांना ऍडजस्ट करू शकतो. ऍडजस्ट करू शकतो फिरवण्यासाठी. बर बर बर. अच्छा, चालेल. आता इकडनं आपण मला वाटतं एक तासात आपण पोहोचू दरीला. 10 मिनिटं. ठीक आहे. आणि तिकडनं आपल्याला कोकण कडा आणि रिवर्स वॉटर. हा, तो बाजूबाजूलाच. तर मित्र, आता आपण दादांबरोबर बरोबर जाऊया आणि पुढे बघत राहू वेगळे स्पॉट. हा रस्ता तुम्ही बघू शकता, एवढा सुंदर आहे. पावसामध्ये आलोय त्यामुळे ग्रीनरी, फुल ग्रीनरी आहे. इकडनं आता आपण येतोय
इकडे बघा हा व्ह्यू बघा, पूर्ण जंगलातन रस्ता आहे. आता आपण सांदणदरीच्या बरोबर कमानी समोर आहोत. इकडनं हा रस्ता जातोय, तिकडे आपण पुढे जाऊया. हॅलो, हाय हाय आदिती, हाय आयुष, आता कुठे चाललो आपण? दरीमध्ये ना, दरीमध्ये ना. गुड, हाय हाय चिडिया, ये चिडिया कौन है? अशी पद्धतीने तुम्हाला जे मागे दिसते या दरीतनं आपल्याला जायचंय आणि एंड पर्यंत जेवढं पोहोचतोय आपण प्रयत्न करूया. तिकडनं आपल्या दरीचं पूर्ण टोक दिसेल, तिकडे आपण ट्राय करूया जायचं. आयुष आरामात, आयुष द चॅम्पियन आपला चालू आहे पुढे, पण इझी, गडबड करायची नाही बिलकुल. एवढी छोटी मुलगी आपल्या बरोबर आहे. धारा मजा आहे, हा बोलो, हा बघा इकडे असा चिंचोळा भाग आहे, त्याच्यामधनं हा फॉल जातो आहे. हा एक फॉल आहे आणि आपल्याला आता पुढे जायचं आहे. हा तुम्ही इकडे बघू शकता, हे छोटंसं हे आहे. इथे तुम्ही बघू शकता की त्याच्यामधनं आपण जातो आहे. हा दुसरा फॉल आहे, हा दुसरा वॉटरफॉल इकडनं येतो आणि हा आणि हा इकडे जॉईंट होतात आणि इकडनं हा ह्याच्यामध्ये जातो. ही जी मध्ये दरी दिसतीये ही सांदणदरी आहे आणि ह्या स्पॉटवरनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एवढा अमेझिंग व्ह्यू आहे. दोन दिवसापासून मित्र पाऊस पडला नाही आहे, त्याच्यामुळे पाण्याचा फोर्स कमी आहे, नाही तर खूप फोर्स असतो इथे पाण्याचा. दोन दिवसापासून पाऊस झालेला नाही आहे, त्याच्यामुळे खूपच कमी पाणी आहे. तुम्ही मागणायला आपण बघू शकतो, इकडनं आपण आलेलो आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. एक इकडनं एक जिना आहे जो आपण कोकणकड्याला घेऊन जातो. आणि हा जो समोरचा तुम्हाला दाखवतो, हे जे समोर दिसतंय ही पूर्ण व्हॅली आहे. ही बघितलं तर सांदणदरी आहे, जवळजवळ 350-400 फूट इथे आहे आत्ता ह्याची डेप. आणि आशिया खंडातली सेकंड व्हॅली आहे ही. तू पाण्याचा फोर्स इथे बघू शकता केवढा आहे. थोडी सुंदर व्हॅली आहे, तुम्ही आत्ता बघितलं. आपण परत एकदा बघूया. पूर्ण आशिया खंडातली सेकंड नंबरची व्हॅली आहे ही. इकडनं आपल्याला क्लाइम्बिंग करता येतं आणि पाणी पूर्ण आता एंडपर्यंत चाललं आहे. तिथे एंडला वॉटरफॉल होतो आणि आजूबाजूचा एरिया हा असा आहे. बरेच लोक आहेत, हॉट डे आहे तरी पण बरेच लोक आलेत. आयुष काय हे पूर्ण भिजला? हां उलटू धमाल, सर्दी पाहिली का? हाय आदिती, काय वाटतंय? पाणी कमी आहे ना? खूप कमी आहे यावेळी, कारण आपण जेवढं आलो एवढं पाणी असतं. दोन दिवसापासून पाऊस झाला नाही त्यामुळे पाणी एकदम कमी आहे. श्रुती कैसा लग रहा है? फर्स्ट टाइम आयो? बहुत ही अच्छा लग रहा है, इतना
बड़ा मजा आ रहा है लेकिन थोड़ा सा डर भी लग रहा है। डर भी लग रहा है। और लिटिल एंजल क्या कर रही है? गा रहा हाय। मुझे नहीं लगता। नहीं अच्छा लग रहा है? नहीं डर लगता। नहीं डर लगता है। ओके दारा यहाँ पे देखो, दारा यहाँ पे वो कैमरा में देखो, हाई करो सिर्फ, हाई करो। डर नहीं लग रहा है ना? नहीं। वेरी गुड। हाय मयूर, कसं वाटतंय भाऊ? खूप मजा येते, खूप मजा येते, अविश्वसनीय आहे ही जागा। हे बघ, हे जे आहेत ते दोन फॉल एकत्र येतात इकडनं आणि इकडनं, आणि हे लास्टला इथे येतात। आता ऍक्च्युली पाण्याचा फोर्स कमी आहे त्याच्यामुळे नाही तर खूप फोर्स असतो, म्हणजे इकडे इकडे आपण ट्रॅव्हल करून पण येऊ नाही शकत। आणि इकडनं एक हा रस्ता जातो वरती चढायला, हा कोकण कडेला जातो इकडे। अशा पद्धतीची सांदण व्हॅली तुम्ही बघितली। आता आपण याच्यानंतर पुढचा स्पॉट जो आहे तो कोकण कडेला जाऊया। त्याच्या आधी रेखांना विचारूया, तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? एक नंबर, खूप छान वाटतंय, मस्त। पाण्यातून येण्याचा पहिल्यांदाच आलो। घाबरले नाहीत ना? अजिबात नाही, अजिबात नाही। मस्त, एक नंबर। बारी बारी बारी, गुड गुड गुड। आता पुढच्या स्पॉटला आपण जाऊया, कोकण कडेला। इथे आम्ही थोडा वेळ टाइम स्पेंड करतो, एन्जॉय करतो। पुढे आपण आता व्हिडिओ थांबवायचा नाही आहे, व्हिडिओ पूर्णपणे बघत राहायचा आहे। आणि आता आपण कोकण कडेला जाऊया। दादा आपल्याला इकडनं किती वेळ लागेल जायला? 10 मिनिटं। 10 मिनिटात ना? तर आता दादा म्हणतो आपल्याला कोकण कडेला आपण 10 मिनिटात पोहोचू। आणि आता फॉल चालू असेल का? नाही, आता नॉर्मल असेल, नाही कमी झाला असेल। पण खालचं आपल्याला कोकण म्हणजे तिकडनं आपल्याला सगळं गाव व्ह्यू सगळं दिसेल, हो एकदम क्लिअर दिसेल। नाही तर नॉर्मली एकदम पावसामध्ये आपल्याला ते ढग आणि सगळं धुकं असतं, बरोबर। तर आता आपण त्या स्पॉटवर जाऊया आणि भरपूर मजा आपण तिकडे करूया। आयुष काय पकडलं तू? इकडा कुठे दाखव। ओ क्रॅब, क्रॅबी क्रॅबी, याला दाखव, धाराला दाखव, देखो धारा। तर मित्र आपण कोकण कड्याच्या एकदम जवळ आलोय। तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता केवढा ओपन आहे, आणि आज ऊन लागलंय त्याच्यामुळे पूर्ण ओपन स्काय। त्याला गाय लागल्यात मा। आता आपण पहिले कोकण कड्याच्या पॉइंटला जाऊया, त्या बाजूला रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो पण बघूया। एवढं सुंदर नेचर आहे। मी भायांनी इथे बॅरिगेट्स लावलेत की कोणी त्या पलीकडे जाऊ नये, कारण डायरेक्ट तिकडनं दरी आहे खाली। आणि कोकणकडा मित्र तुम्हाला सांगायचं म्हणजे कोकणकडा खूप ठिकाणी आहेत, लोकांना वाटतं की हा कोकणकडा तो कोकणकडा। कोकणकडा म्हणजे काय? ज्या कड्यावरनं खाली कोकण दिसतं इट्स कॉल कोकणकडा। त्याच्यामुळे असे बरेचसे कोकणकडे आहेत, तुम्ही गुगलला टाकलं तर। आत्ता जो कोकणकड्याला आपण आलेलो आहोत तो संधन व्हॅलीचा कोकणकडा आहे भंडारदऱ्यातला। तसं हरिश्चंद्रजी ते सुद्धा कोकणकडा आहे, असे बरेच कोकणकडे आहेत। तर आता पहिले हा आपण बघूया। इकडनं पूर्ण अशा पर्वतरांगा दिसत आहेत। आणि या इथून पूर्ण हा एक स्पॉट दिसतोय। क्लास। हा जो नजारा आहे तो आपल्या व्यक्तीचं इकडनं ही बघू शकता केवढं त्याचं। आणि इथे वॉटरफॉल दिसतोय, नाही तर खूप सारे फॉल दिसले असते। आज आपल्याला 2 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे आपल्याला कमी फॉल दिसत आहेत। तुम्ही इकडनं बघू शकतात किंवा ते लोक तिथे पण गेलेले आहेत। आणि इकडनं एकदम सरळ आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर असं सीमध्ये, हा पूर्णपणे सी शेपमध्ये। आणि तो एक पिनॅकल आहे अशा ठिकाणी दिसत आहे। आता आपण पुढे जाऊन एक एक्सप्लोर करूया अजून पॉइंट। हा पुढे आपला रिव्हर्स वॉटरफॉल आहे, म्हणजे बाजूबाजूने जाऊया।
आहे. इकडं तुम्ही बघू शकता की एवढं सरळ स्पॉट आहे, त्याच्यामुळे लोक तिथे त्या पॉईंटला जायचा प्रयत्न करतात आणि पडतात. त्याच्यामुळे हे बॅरिकेड्स त्यांनी लावले, फार सुंदररित्या इथे सोय केलेली आहे लोकांसाठी की खूप सेल्फी किंवा अशा गोष्टी करायला ज्या करायला नाही पाहिजे किंवा तिकडनं तुम्हाला दिसतो आहे. तर आपल्याला बॅरिकेड क्रॉस नाही करायचे कारण स्पेशली त्यांनी लावलेले आहेत. आपण इथे जाऊ शकतो पण रिस्क घ्यायची नाही आपल्याला, कारण एवढी मोठी दरी आहे तुम्ही इथे बघू शकता. आणि हा जो तुम्हाला फॉल दिसतो आहे रिव्हर्स वॉटरफॉल आहे. रिव्हर्स वॉटरफॉल काय, कारण ते पाणी खालपर्यंत पोहोचतच नाही, कारण ते रिटर्न ते हवेने वरती येतं आहे, त्याच्यामुळे त्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात की पाणी हे खालपर्यंत पोहोचत नाही आणि उलटं पाणी वर येतं आहे, कारण एवढी हवा आहे की पाणी पूर्ण वर येतं आहे. आता तिकडे जाऊया. हे बघा हा आहे फॉल आहे. तर पाणी नाही आहे तरी पण एवढं पाणी आहे आणि हा फॉल खाली जाऊन तिकडून तुम्हाला तुषार दिसत आहे की नाही माहीत नाही, कॅमेरामध्ये ते रिव्हर्स येत आहेत. आणि पाण्याचा जोर वाढला, भरपूर इथे पाऊस असेल पाण्याचा जोर वाढला तर हे पाणी भरपूर इथे असतं आणि ज्यावेळेस हे पाणी खाली पडतं त्यावेळेस ते एवढ्या जोरात वर येतं की तुम्हाला असं जसं आपण शॉवर खाली उभं राहतो तर शॉवरचं पाणी कसं जोरात लागतं तसं ते पाणी एवढं जोरात आपटतं, कारण ते खाली जाऊन एवढं असं जोरात पूर्णपणे वरती येतं. हे बघा इथे आता तुम्हाला फील होईल की पाणी पडतंय. मला आता फील होतं इथे की उलटा फवारा येतोय. या सरफेसवरनं तो खाली जातो, आता कमी आहे तुम्हाला पाणी लगेच समजू शकतं, नाही तर या पाण्याचा फोर्स जोरात असतो एकदम, आणि या सरफेसवरनं डायरेक्ट खाली येतो तो. आणि इकडे हवा खालनं या सीचं शेप असल्यामुळे खालनं एवढी जोरात हवा येते की तो त्याला पूर्णपणे पाण्याला उलटा वरती परत फेकतो तो. पण त्या पॉइंटला पोहोचण्याचा प्रयत्न करूया. इकडे तुम्ही मागे बघू शकता. पाण्याचा जोर तुम्हाला कळू शकतो केवढा जोरात आहे पाण्याच्या आवाजावरनं. आणि हा डायरेक्ट रिव्हर्स वॉटरफॉलला चाललाय. तुम्ही बघू शकता केवढं खोल आहे इकडे खाली. आपण आता त्या पाण्यामध्ये जाऊया. चॅनलचं नाव काय आणि तुमच्या? जय गुरुदेव. जय गुरुदेव. बघू शकता आता आपण पाण्यात बसून आलो आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की अशा वेगवेगळ्या स्पॉट्सवर तुम्ही या. चंदनवली आपण बघितलेला आहे, भंडारदरा बघितलेला आहे, कोकणकडा बघितला, आणि हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही पाणी जर नीट बघितलं तर हे पाणी पडतं आहे बघा उलटं येते, तुम्हाला तुषार दिसत आहेत की नाही माहीत नाही ह्याच्यामध्ये, पण हे जे पाणी पडतं आहे हे रिव्हर्स होतं आहे, हा पाऊस नाही पडत आहे, हा रिव्हर्स येतं आहे पाणी. केस नीट आले का पक्का? तर अशा वेगवेगळ्या स्पॉट्सवर आपण जात राहू, त्याच्यामुळे जय गुरुदेवमध्ये तुम्ही बघत राहा व्हिडिओ, आणि आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब
आणि सगळ्यांना सांगायला विसरू नका की बाबा असे असे सुंदर स्पॉट्स आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी आपण यायचं आहे आणि वेगवेगळे असे स्पॉट एक्सप्लोर करायचे आहेत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.